पण अनेक जण मास्क न लावता घराबाहेर पडत होते अशा तर पोलिसांनी आता कारवाई केलेली आहे. जवळजवळ 98 जणांवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आणि प्रत्येकाकडून 500 रुपये आता दंड वसूल केलेला आहे. 92 जणांकडून 46,000 रुपयांचा हा दंड वसूल झालेला आहे. औरंगाबाद महापालिकेने ही कारवाई केलेली आहे. औरंगाबादमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण या ठिकाणी सुद्धा आढळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि मास्क लावणं बंधनकारक असताना सुद्धा अनेक जण नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत आणि अशांवर आता कारवाईचा बडगा महापालिकेनं उगारलेला आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जवळजवळ 92 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाकडून 500 रुपये दंड घेण्यात आलेला आहे आणि असं औरंगाबाद महापालिकेने 92 जणांकडून 46,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने मास्क लावणं बंधनकारक असूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात येते. अशोक कारके आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. अशोक, काय नेमकं सांगाल, मास्क लावणं बंधनकारक आहेत मग लोक नियमांची पायमल्ली करतात, पालिका प्रशासनाने सुद्धा आता कडक पावलं उचलली आहेत, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? नक्कीच मनुश्री, औरंगाबादमध्ये जे आहे ते कोरोनाबाधित रुग्णसंख्या जी आहे ती 20 वर गेली. या अनुषंगाने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरामध्ये फिरताना मास्क लावणं बंधनकारक केलं आहे. मात्र मास्क या कायद्याची किंवा या नियमाची अंमलबजावणी औरंगाबादकर करताना पाहायला मिळते. त्यामुळे काल दिवसभरामध्ये औरंगाबाद महापालिकेतर्फे 92 जणांवर कारवाई करण्यात आली आणि प्रत्येकाकडनं 500 रुपयाचा दंड वसूल केला. जवळपास ती जी रक्कम आहे ती 43,000 रक्कम आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर औरंगाबादमध्ये ज्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या अनुषंगाने हा जी कारवाई जी आहे ही केलेली आहे. मनुश्री, धन्यवाद अशोक या सगळ्या माहितीबद्दल.